नमस्कार मंडळी कसे आज सगळे आनंदात ना असेच आनंदी राहा मित्रमैत्रिणींनो आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील दोघे भाऊ असलेले दिग्गज अभिनेते यांच्याबद्दल जाणून घेत आहोत कदाचित तुमच्या लक्षात यायला असेल ना हो, हो। चंद्रकांत आणि सूर्यकांत चंद्रकांत सूर्यकांत हे मांडरे बंधू मराठी सिनेमात ते चंद्रसूर्य होते मराठी चित्रपटसृष्टी आज घडीला ज्या ठिकाणी आहे त्याचा पाया कोल्हापूरच्या दोन रांगड्या गाड्यांनी घातला या दोन भावांमुळे मराठी सिनेमाला मराठी प्रेक्षक गर्दी करू लागला एकाच प्रेममध्ये छत्रपती शिवराय आणि शंभूराजे साकारण्याचं भाग्य या दोन भावांना मिळालं आणि कित्येक वर्षे या दोन भावांनी मराठी सिनेमासृष्टीवर आपली छाप सोडली ती आस्था गायत आहे चला तर जाणून घेऊया या दोन भावांविषयी चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांडरे या दोन नावांशिवाय मराठी सिनेमाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन बंधू मराठी सिनेसृष्टीतील चंद्रसूर्य होते सिनेमाचा कुठलाही प्रकार असू द्या पौराणिक असो की तमाशा प्रधान चंद्रकांत आणि सूर्यकांत दो हे दोघे त्यात असले म्हणजे सिनेमा सुपरहिट होणार इतपत लोकांना खात्री असायची ऐतिहासिक आणि ग्रामीण सिनेमावर मांडरी बंधूंनी राज्य केलं असं म्हणता येईल इतके सिनेमे या दोन भावांनी हिट केले दिग्दर्शक आणि निर्मात्यांना या दोन बंधूंशिवाय सिनेमा बनवण्यासाठी पर्याय नव्हता इतकं बल या दोन भावांचं होतं उर्बाबदार आणि रांगडं व्यक्तिमत्व बलदंड शरीर धष्टपुष्ट व्यक्तिमत्व आणि तेजस्वी चेहरा यामुळे या, या दोघा भावांवर अनेक अभिनेत्र्या काळी फिदा असायच्या वडिलांचा अत्तर बिकण्याचा व्यवसाय होता त्यात या दोन भावांना कलेची जास्त आवड होती चित्रकला आणि शिल्पकला या दोन गोष्टीत दोघेही भाऊ पारंगत होते चंद्रकांत यांना बाबूराव पेंटर यांनी सिनेमाचे पोस्टर बनवण्याची संधी दिली आणि पुढे चंद्रकांत थेट सिनेमात आले फेटेवाले पाटील आपल्या बेरकी आवाजात संवाद करताना चंद्रकांत पाटील रुबाबदार भासायचे छत्रपती शिवराय यांना पडद्यावर साकारण्यात पहिला मान चंद्रकांत मांडरे यांना जातो चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोन बंधूंमध्ये तेरा वर्षाचं अंतर होतं चंद्रकांत ज्यावेळी सिनेमात काम करत असत तेव्हा सूर्यकांत हे जीवनाचा डबा घेऊन यायचे बाल शिवाजी सिनेमात सूर्यकांत मांडरे यांना शिवरायांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली जुने जाणते सिनेरसिक आणि चंद्रकांत सूर्यकांत मांढरे यांच्यासोबत काम करणारे कलावंत सांगतात की दोन्ही भाऊ एकमेकांचा प्रचंड आदर करायचे ज्या ज्यावेळी त्यांच्यात वाद व्हायचे तेव्हा दोघे भाऊ रात्रभर विचार करायचे आणि सकाळी एकमेकांबरोबर माफी मागायचे इतकं प्रेम या दोघा भावांमध्ये होतं या दोन्ही बंधूंनी चौदा चित्रपटांमध्ये एकत्र एक काम केलं लग्नाला जातो मी एकोणीसशे साठ साली प्रदर्शित झालेला चित्रपट या चित्रपटामध्ये त्यांनी नायक आणि खलनायक अशी दुहेरी भूमिकाही सहजतेने साकारली मुक्काम पोस्टर ढेबेवाडी पाठचा भाऊ स्वराज्याचा शिलेदार अशा अनेक चित्रपटांमध्ये या दोन भावांनी जबरदस्त अभिनय करून लोकांची वाहवा मिळवली अभिनेत्री उमायाने सूर्यकांत यांचा एक किस्सा सांगितला होता मल्हारी मार्तंड नावाचा सिनेमा होता सूर्यकांत यांच्या पत्नीची भूमिका उमा यांनी केली होती या सिनेमामध्ये जयश्री गडकर देखील होत्या या सिनेमातल्या एका प्रसंगामध्ये सूर्यकांत हे आपल्या भूमिकेत इतके शिरले होते की जिथे कानाखाली मारायचा अभिनय करायचा होता ते सूर्यकांत यांनी खरोखर उमायांच्या कानाखाली मारली होती ती चापट इतकी जोरात होती की उमा त्यांच्या गालावर थेट बोटं उमटली आणि सूर्यकांत यांच्या बोटातली अंगठी उमा यांच्या गालात रोतली आणि रक्त यायला सुरुवात झाली नंतर शॉट ओके झाल्यास सूर्यकांत यांनी उमा यांची माफी मागितली इतके ते भूमिकेशी समरच झाले होते या दोन भावांनी मराठी सिनेमात जी छाप सोडली ती विसरणं अशक्य आहे वारणेचा वाघ या सिनेमात सूर्यकांत यांनी साकारली सत्तू भोसलेची भूमिका ही अजरामर भूमिकांपैकी एक तर चंद्रकांत यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही लोकांच्या डोक्यातून न जाणारी भूमिका ठरली मांढरे बंधूंनी मराठी मन ओळखलं आणि त्यानुसार भूमिका केल्या ज्या प्रचंड हिट झाल्या आजही या दोन भावांची जोडी अनेक मराठी प्रेक्षकांची फेवरेट जोडी आहे पुढे सूर्यकांत मांढरेंनी आपल्या जीवनपटावर धाकटी पाती नावाचं पुस्तकही लिहिलं सूर्यकांत आणि थोरले बंधू चंद्रकांत यांच्या अतिशय निखळ आणि पारदर्शक प्रेमाचे दाखले चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनुभवले आहेत प्रभाकर पणशेकर यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेला भाव तेथे देव या चित्रपटात दर्शने सरळ स्वभावाचा पण दुष्टमनोवृत्तीचा खलनायक त्यांनी उभा केला चित्रपटामध्ये स्वीकारलेली खलनायकाची भूमिका प्रेक्षक स्वीकारतील की नाही अशी त्यांना शंका वाटत असताना त्यांच्या सहज सुंदर अंगिक अभिनयामुळे त्यांचं कौतुक झालं याशिवाय आंतरीचा दिवा कलंक शोभा माणसाला पंख असतात गरिबाघरची लेख तू सुखी राहा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका लक्षणीय ठरल्या सूर्यकांत यांना एकोणीशे पासष्ट साली मल्हारी मार्तंड या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले शिलंगणाचे सोने जय भवानी महाराणी येसुबाई थोरातांची कमळा पावनखिंड स्वराज्याच्या शिलेदार गनिमिकावा या ऐतिहासिक चित्रपटातील त्यांच्या भूमिकांनी एक नवा मापदंड उभा केला पानेदार बोलके डोळे मर्दानी बलदंड शरीर आणि रुबाबदार वावरणं यामुळे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सूर्यकांत हुबेहुब उठून दिसतात चित्रपटातील साहसी दृश्यामध्ये डमी कलाकार न वापरता त्यांनी घोडेस्वारीची कठीण व जीवावर स्वतः मेहनतीने वठवली रत्नगर या हिंदी चित्रपटात त्यांनी वाघाबरोबरची झुंज असे प्रत्यक्ष दृश्य दिले चित्रपटसृष्टीचे रंगढंग अनुभव समर्पणाने अभिनय कला त्यांनी जोपासली वारणेचा वाघ या चित्रपटात सत्तू भोसले ही भूमिका करत असताना दिग्दर्शक वसंतराव पेंटर यांनी पटकथा आणि संवाद लेखनामध्ये सूर्यकांत यांना सहभागी करून घेतलं होतं सूर्यकांत यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ईर्षा या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केलं होतं भालजी पेंडारकर अनंत माने दत्ता माने कमलाकर तोरणे अनंत ठाकूर गजानन जागीरदार अशा अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शकांच्या चित्रपटातून त्यांना अभिनयाचा अनुभव घेता आला त्यांनी चित्रपटाच्या बरोबर रंगभूमीही गाजवली पाच ऐतिहासिक अकरा सामाजिक आणि वीस ग्रामीण नाटकामध्ये अभिनय साकारला बेबंदशाही झुंजारराव दिल्या घरी सुखी राहा लग्नाची बेडी तुझे आहे तुझं पाशी पाठलाख दसरा उजाडला सोळावं वरीस धोक्याचं तुम्हावर केले मी मर्जी बहाल अशा कितीतरी नाटकांचे त्यांनी महाराष्ट्रभर प्रयोग केले चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर साधारणपणे दोन तीन वर्षानंतर म्हणजे सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली सूर्यकांत पांढरे यांचा सुशिला पिसे यांच्याबरोबर विवाह झाला अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीच्या काळात कलाकाराला अनेक चढ उतार पाहावे लागतात या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नीने त्यांना अतिशय खंबीरपणे साथ दिली त्यांच्या पत्नीने उदय किरण आणि प्रकाश या तिन्ही मुलांची जबाबदारी समर्थपणे पेरली आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्येही कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी सूर्यकांत तत्पर होते स्वतःमधील चित्रकलाही शक्य तेव्हा त्यांनी जोपासली चित्रकलेत फिंगर ड्रॉईंगमध्ये आणि पावडर शेडिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता सूर्यकांत यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले रोजची दैनंदिन लिहिण्याची सवय त्यांनी आपल्या कारकिर्दीचा बराचसा भाग घेऊन ठेवला होता बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहनानं दैनंदिनी देने लेखनाचं धाकटीपाती या त्यांच्या आत्मकथन पुस्तकामध्ये रूपांतर झालं या पुस्तकाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला त्यानंतर त्यांनी साज कला महर्षी बाबुराव पेंटर या दोन पुस्तकांचं लेखन केलं प्रतापगडावरील एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका व्याख्यानातून सूर्यकांत यांच्यातील वक्ता हा पैलूही रसिक प्रेक्षकांसमोर आला सूर्यकांत यांनी पडद्यावरील आपल्या ऐटबाज रुबाबदार उपस्थितीने स्वच्छ खणखणीत शब्दोच्चाराने आणि कलेवर निष्ठेने चित्रपटसृष्टीत आणि नाट्यसृष्टीमध्ये मोठं काम उभं केलं त्यांच्या एकूण कारकिर्दीसाठी त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढे एकोणीसशे नव्वद साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारही मिळाला चांगल्या दृश्यासाठी तडजोड न करता किंवा मानवतावादावर अपार श्रद्धा ठेवत त्यांनी नाटकातील चित्रपटातील आपला ठसा कायम ठेवला वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं कोल्हापूर हे कलेचं बाहेर घर राजकीय शैक्षणिक वरसा लाभलेला हा महत्वाचा जिल्हा या जिल्ह्यातून अनेक कलाकार दिग्दर्शक तसेच उद्योजक संशोधक घडून गेले शाहूंच्या या भूमीमध्ये कलेला खूप मोठे आश्रयस्थान आहे या भूमीने अनेक कलाकार जन्माला घातले त्यातील एक अष्टपैलू कलाकार म्हणजे सूर्यकांत मांढरे बलदंड उंचेपुरे असे व्यक्तिमत्व असणारा मराठी चित्रपटसृष्टीला पाटील या नावाचा खंबीर नेतृत्व असणारा नाट्य चित्रपट अभिनेते लेखक चित्रकार शिल्पकार निर्माता दिग्दर्शक आणि ग्रा ग्रामीण चित्रपटाचे समर्थपणे भूमिका वठवणारे सूर्यकांत मांढरे सूर्यकांत मांडरे आणि कोल्हापूर यांचं काय नातं होतं आणि त्यांचा जीवनप्रवास याविषयी आज आपण जाणून घेत आहोत कोल्हापूर आणि सूर्यकांत मांडरे यांचं एक अनोखं नातं आहे मुळात त्यांचा जन्मच कोल्हापूरचा त्यांचं नाव वामन तुकाराम मांडरे एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचं शिक्षण कोल्हापुरातील सरस्वती विद्यालय आणि विद्यालय येथे पार पडलं बाबा गजबर या चित्रकाराकडून त्यांनी चित्रकलेचे धडे घेतले लहानपणापासून व्यायामाची आवड असणाऱ्या मांढरे यांनी तातमीत आपले शरीर बलदंड बनवलं होतं त्यामुळे ते आकर्षक दिसायचे हेच आकर्षक रूप भालजी पेंडारकर यांच्या नजरेला पडलं आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे अडोतीसमध्ये ध्रुव या चित्रपटात त्यांना काम करण्याची संधी मिळाली सूर्यकांत मांढरे यांनी शाळेपासून ॲक्टिंग करण्यास सुरुवात केली होती शाळेमध्ये असताना त्यांनी अनेक रोल निभावले त्यातच शाळेमध्ये त्यांना निगेटिव्ह रोल अशी भूमिका देण्यात येत होती त्यांना लहान असताना दोन गुरूंचे मार्गदर्शन लाभले एक म्हणजे भाजी पेंडारकर आणि दुसरे म्हणजे बाबा गजबर एकाकडे चित्रकलेचे ज्ञान मिळवले तर दुसऱ्यांकडे चित्रपटसृष्टीचं ज्ञान त्यांना मिळालं शालेय शिक्षण घेत असताना सूर्यकांत मांढरे हे चित्रकला आणि अभिनय याच्याकडे त्यांची वाटचाल होती एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांनी बहिरजी नाईक या भालजी पेंडारकर दिग्दर्शित चित्रपटात बाल शिवाजी महाराजांची भूमिका साकारली हा चित्रपट त्या काळी खूप गाजला आणि यावरूनच भालजी पेंडारकर यांनी त्यांचं नाव सूर्यकांत असं ठेवलं तिथून पुढे सगळ्या चित्रपटांमध्ये सूर्यकांत या नावाने ते पडद्यावर झळकू लागले सूर्यकांत मांढरे यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटात काम केलं केतकीच्या बनात श्री जन्मा तुझी कहाणी ग्रहदेवता बाळा जोजोरे या चित्रपटात नायक ही सुरेखपणे उभे केले त्यांची पडद्यावरची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली या जोडीने सत्तर चित्रपटात एकत्र काम केलं त्याचबरोबर सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबरही त्यांचे अनेक चित्रपट गाजले चित्रपटाबरोबर अनेक नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या आग्र्याहून सुटका तुझे आहे तुझपाशी लग्नाची बेडी झुंजार राव बेबंदशाही अशी त्यांची गाजलेली नाटकं सूर्यकांत मांढरे एक उत्तम अभिनेते होते त्याचबरोबर त्यांनी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी आपलं नातं घट्ट बनवलं होतं त्यांची नात, नात स्वरूपा पोरे यांनी त्यांच्याविषयी भर भरभरून सांगितलं त्या म्हणाल्या माझे पप्पाजी हे घरातील प्रत्येक व्यक्तींशी त्या त्या वयात जाऊन वागायचे त्यांनी कधीही अभिनेता आणि कुटुंब एकत्र केलं नाही घरी ते एक सर्वसामान्य इतर कुटुंबातील व्यक्तीसारखे वावरायचे एक मोठा अभिनेता असं त्यांनी कधीच आविर्भाव आणला नाही त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार कुटुंब परिवार आहे पेन्सिल कशी धरायची इथपासून घरी नातवंडांना त्यांनी शिक्षण दिलं त्यांना पुस्तक लिहिण्याचा छंद होता चित्र काढायचा छंद होता ते सामाजिक कार्यात सक्रिय असायचे त्यांनी कधीही जाणू दिलं नाही की कुटुंब आणि चित्रपट दोन्ही एक आहेत सामाजिक कामात सूर्यकांत मांढरे यांचे कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीतही खूप मोठे योगदान आहे चित्रपटसृष्टीचे त्यांचा अधिक संबंध असल्यामुळे चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले कोल्हापूरमध्ये राजारामपुरी सातवी गल्लीमध्ये निसर्ग संग्रहालयामध्ये मांढरे यांच्या चित्रांचे दालन आपल्याला पाहायला मिळते चंद्रकांत मांढरे यांचं मूळ नाव गोपाळ मांढरे असं होतं त्यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला बाबूराव पेंटर यांनी चंद्रकांत यांना पहिलं काम दिलं शेतकऱ्याचा आखूड धोतर बंडी असा वेश त्यांच्या अंगावर चढवण्यात आला होता आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो पोशाख तसाच ठेवण्यात आला याचाच परिणाम म्हणजे सावकारी पाश या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय गोपाळचं चंद्रकांत असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंडरकर यांचा पुढाकार होता राजा गोपीचंद या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली या चित्रपटासाठी गोपाळऐवजी चंद्रकांत हे नाव लावण्यात आलं होतं सावकारी पाश या मुखपटामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांताराम बापूने केलं ते काम बोलपटामध्ये चंद्रकांत यांना करायला मिळालं सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांत यांना लाभली व्ही शांताराम यांच्या शेजारी या चित्रपटापासून चंद्रकांत प्रभातमध्ये पूर्ण वेळ नोकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी मराठी निर्माता दिग्दर्शकांकडे पौराणिक ऐतिहासिक कौटुंबिक ग्रामीण सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या युगेयुगे मी वाट पाहिली पवना कटचा संत वाहते कृष्णामाई या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लावले खंडोबाजी आणि या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लावला रामराज्य चित्रपटातील चंद्रकांत यांनी साकारलेला राम निवळ अविस्मरणीयच ठरला स्वयंवर झाले सीतेचे मध्ये तर ते रावण झाले होते रामापासून रावणापर्यंतचा ग्राफ टिपणारा हा एकमेव कलावंत केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच रामराजे या चित्रपटाला डोकार घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता महात्मा गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव मराठी चित्रपट असेल अमोल पालेकर यांचा बनगरवाडी हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट अशा या दिग्गज अभिनेत्याचं सतरा फेब्रुवारी एकोणीसशे एक, एक रोजी निधन झालं चंद्रकांत मांढरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली